गेल्या वर्षभरापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमिनी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जमिनीच्या मोबदल्याचे पैसे 8 दिवसात बँक खात्यात जमा होतील असं आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे। काही ठिकाणी पुलाचं कामही सुरू झाल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे। लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन वर्ष उलटलं तरी मोबदला न मिळाल्याने नाराजी होती, त्यामुळे आता खासदारांनी आश्वासन दिल्याने पैसे जमा होतील अशी नागरिकांना आशा आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गाच्या चौपदरीकरणाच्या अंतर्गत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या सर्वांचे अवॉर्ड जे आहेत ते गेल्या महिन्यातच झाले होते, परंतु इथले जे काला आहेत आणि NHAI चे अधिकारी यांनी जे जॉईंट अकाउंट उघडायला पाहिजे होतं ते ॲक्सिस बँकेमध्ये उघडलं, त्यामुळे SBI मध्ये ते अकाउंट उघडायचं होतं। आता पुन्हा ते SBI मध्ये अकाउंट उघडून झालं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये येत्या आठवड्यामध्ये अगदी बुधवार गुरुवारपर्यंत हे पैसे या ठिकाणी येतील अशी मला खात्री आहे, कारण कालच मी संबंधित अधिकाऱ्यांची दिल्लीला भेट घेतली, तिथे सांगितलं आणि त्यांनी तसं कबूल केलं की आम्ही गुरुवार शुक्रवार हे पैसे पाठवणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।